हाय हॅलो नमस्कार, मी पल्लवी, आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते ह्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आम्ही चाललो आहोत खडे बाजारमध्ये थोडीशी खरेदी करण्यासाठी। चला तर मग एक फेरपटका मारून येऊया बेळगावच्या खडे बाजारमध्ये। हे समोर जे आपल्याला मंदिर दिसते ते दोन मंदिर आहेत, एक आहे आपल्या गणपती बाप्पाचं आणि दुसरं आहे बजरंग बली यांचं। हा समोरचा जो भाग दिसत आहे याला कोर्ट एरिया असं म्हटलं जातं आणि समोर अशी सुंदर अशी बिल्डिंग उभी आहे जी की फार जुनी आहे, ते रिजनल कमिशनर ऑफिस आहे। पाऊस पडत असल्यामुळे सगळीकडं आपल्याला हिरवळ दिसत असेल। इथे समोरच क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांचा स्टॅच्यू उभा आहे। इथूनच आम्हाला पुढे खडेबाजारमध्ये जायचं आहे। मुलांची शाळा सुरू झाल्यामुळे त्यांचे बुक्स वगैरे आम्हाला खरेदी करायचे आहेत। त्यांच्या शाळेकडूनच आम्हाला किट मिळतात, म्हणजेच जे शाळेचे बुक आहेत, टेक्स्टबुक असतील, नोटबुक असतील आणि मुलांचा युनिफॉर्म असेल तो आम्हाला शाळेकडूनच उपलब्ध करून दिला जातो। त्या शाळेचे जे डीलर्स आहेत ते इथंच खडे बाजारमध्ये त्यांचं दुकान आहे, तिथे आम्ही जात आहोत। आता जवळजवळ 15-20 दिवस झाले स्कूल सुरू होऊन आम्हाला अजून बुक्स वगैरे मिळालेले नाही आहेत। त्याने आजचा दिवस दिलेला आम्हाला येण्यासाठी, तर आम्ही आज तिथे जात आहोत। तुम्ही पाहू शकता एवढ्या पावसात देखील इथे खडे बाजारमध्ये खूपच गर्दी आहे। इथं नेहमीच अशी वर्दळ असते। ड्रेससाठी, स्कूल युनिफॉर्मसाठी आणि बुक्ससाठी। बघूया आज काय होतं इथे। इथं समोरच त्यांची बिल्डिंग आहे। पावसात आम्ही भिजलेलो आहोत, पाहू शकताय माझी मुलं केवढी एक्साइटेड आहेत ते। चला तर मग आता काय होतंय ते पाहूया। इथे घोर निराशा झालेली आहे। माझ्या मोठ्या मुलाचा अम्मूचा चेहरा पूर्ण निराश झालेला आहे, तो पाहू शकताय तुम्ही। पण ठीक आहे, जे होते सगळं चांगल्यासाठी होतं हे त्यांना माहीत आहे। याच कॉम्प्लेक्समध्ये हाती बांधार होतं, तिथूनच मी माझ्यासाठी ॲलोवेरा जेल, शॅम्पू आणि आवळा ज्यूस आणि असंच रुमाल वगैरे थोडंफार खरेदी आम्ही केलेली आहे। यूट्यूबर यांची मी फॅन असल्यामुळे यांचे मी व्हिडिओ नेहमी पाहते। ते नेहमी आपल्या व्हिडिओमध्ये सांगतात की कोणतीही वस्तू खरेदी करायच्या आधी त्याच्या इन्ग्रेडियंट चेक करावे। आता ती केमिकलची अशी नावं असतात की ती वाचता देखील येत नाही, मग काय करणार अशा वेळेला। मग जी मला वाचता येतात आणि जी समजतात असे केमिकल असतील तरच मी सामान घेण्याचा प्रयत्न करते। 90% तर मी इन्ग्रेडियंट वाचूनच सामान घेते। इथं मी जे शॅम्पू, ॲलोवेरा जेल घेतलेले आहेत यात 90% तरी आयुर्वेदिक आहे, 10% केमिकल हे असणारच प्रिझर्वेटिव्हसाठी म्हणून। पप्पा
चलो येते का? हां सन सन देत का? ನೋಡೇಲ್ಲ ನಂತೆ ಐಸಿಡಿಟಿ ಗ್ಯಾಸ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಕಡಿಮೆ ತು ಪಿನಾರ್ ತು ಚಂಗ್ಲೇ ಗ್ಯಾಸ್ ಕಿತ್ತು ಸಗಾನ ಚಲತೆ ಆಯುರ್ವೇದಿಕ माझ्या मुलांना सायकलची खूप हौस असल्यामुळे सायकलचे दुकान बघितलं की ते सायकलच्या दुकान घुसतात आणि सायकल बघून येतात. आज जवळजवळ 2 वर्षांनी आम्ही कोरोनानंतर पहिल्यांदा अशी रस्त्यावर म्हणजे मार्केटमध्ये खरेदी करत आहोत. इकडे आते पटकन बरमड आहे त्यांच्या मापाचं. हां हे दोन्ही साईजचे हां याला आणि याला डेली यूज करण्यासाठी म्हणून त्यांना मी बरमडा दोन्ही मुलांना बरमडा घेतलेले आहेत. कुठला कलर हवायचा आणि त्यातले कुठले अनेक घे दोन घ्यायचे मला रेड रेड आणि ऑरेंज. हा हे चालते हे चालते हे चालते मम्मा मम्मा हे चालते मला हे चॉकलेट आहे का आणि हे ब्लू आहे. 130 रुपये. इथे बाजूलाच गरम गरम डोसा घालत होते त्यामुळे थंड पावसात आम्ही डोसाचा आनंद लुटलेला आहे. इथे 2 मांजर आहेत. पाऊस आहे तिकडं बाहेर पाऊस आणि गरम गरम डोसा याचं कॉम्बिनेशन काय वेगळं आहे. इथं मस्तपैकी कॉफी किंवा चहा असता आणखी 4 चांद लागले असते. तर ठीक आहे आम्ही घरी जाऊन कॉफी घेऊ. मी स्वतःसाठी एक उत्तपा घेतलेला आहे. बाहेर पाहू शकताय तुम्ही पाऊस पडायला लागलाय जर तुम्हाला दिसत असेल तर. माझा हा उत्तप्पा आलेला आहे. मी आणि अम्मू तो खात आहोत. सहसा मी बाहेरचं जास्त खायला जात नाही. इथे बाजूलाच एक दुकान होतं पण मला तिथं काही ते पटलं नाही खूप महाग बोलत होते म्हणून तिथून सोडून मी दुसऱ्या एका दुकानात थोडेसं गाऊन आणि माझे इनरवेअर वगैरे खरेदी करायचे होते ते केलं मी. ज्या गाऊनची किंमत 350 आहे त्याचे ते 500-600 सांगत होते.
इथून मी माझी खरेदी सगळी केलेली आहे. ह्या ज्या लेडीज आहेत त्या खूप चांगल्या होत्या, त्यांचं बोलणं खूप छान होतं, त्यामुळे नाही नाही म्हणत मी जवळजवळ 1-2 हजार रुपयाची खरेदी केली. मी तर स्वतःसाठी स्लीप, ब्रा, गाऊन, इनरवेअर सगळं काही इथून खरेदी मी केलेला. जे खरेदी करण्यासाठी आलो होतो ते तर खरेदी केलंच नाही, मुलांची पुस्तकं आणि युनिफॉर्म. पण स्वतःसाठी थोडेफार खरेदी मी केलेली आहे. आता घरी वेळा जाण्याची वेळ झाली आहे. तुम्ही पाहू शकताय केवढं आभाळ झालेलं आहे, केव्हाही पाऊस जोराचा पडू शकतो. आता बेळगाव हे निमकोकण असल्यामुळे 4 महिने असंच वातावरण राहणार. आता आम्ही घरी आलेलो आहोत. आता घरात जाऊन मस्तपैकी कॉफी मी घेईन आणि तुमच्याबरोबर बोलेन. आज आम्ही खूप दिवसांनी खरेदी केलेली आहे आणि जी खरेदी केली आहे तुम्ही पाहिलं असेल, खडे बाजारमधून आम्ही खरेदी केलेली आहे. यामध्ये मी 2 गाऊन घेतले कॉटनचे. हा पहिला आहे केसरी कलरचा, जो की माझा आवडता कलर आहे, रंग आहे, फ्री साईज आहे आणि एकदम साधा आहे, सिंपल आहे, काही वर्क वगैरे नाही आहे. घरी यूज करण्यासाठी एकदम कम्फर्टेबल. याची किंमत 250 रुपये. आणि हा एक घेतलेला आहे, निळा कलरचा आहे. याच्यावर थोडंसं वर्क आहे आणि ते पुढे बटन्स आहेत आणि याला आहे पॉकेट, त्याच्यामुळे हा घेतला मी. आणि याची किंमत आहे 350 रुपये. आणि हा एक स्टॉल घेतला आहे 100 रुपयाला. आणखीन खरेदी आम्ही भरपूर केलेलं आहे, म्हणजे इनरवेअर वगैरे घेतलेलं आहे, त्याचा वेगळा हॉल एक मी बनवेन. त्याच्याबरोबरच हे सँडल मी घेतलेले आहेत, ज्याची किंमत 150 रुपये आहे, जे की कम्फर्टेबल आहे. हा हिल्स आहेत, थोडे हिल्स आहेत, जे आपल्या साडीवर, ड्रेसवर, सगळ्यावर हिल्स होते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद. जय हिंद, वंदे मातरम.